शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापलेला आहे. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गायकवाड यांनी तलवारीनं केक कापलाय. गायकवाड यांनी पत्नीला तलवारीनेच केक भरवल्याचं समोर आलं. तलवारीनं केक कापल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. हा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल झालेला आहे. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीनं संजय गायकवाड यांनी केक कापला आणि हा केक जो आहे तो तलवारीनंच त्यांनी त्यांच्या पत्नीला भरवला, मुलाला भरवला, आजूबाजूच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भरवलेला आहे. शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापलेला आहे. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गायकवाड यांनी तलवारीनं केक कापलाय. गायकवाड यांनी पत्नीला तलवारीनेच केक भरवल्याचं समोर, तलवारीनं केक कापल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. हा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल झालेला आहे. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीनं संजय गायकवाड यांनी केक कापला आणि हा केक जो आहे तो तलवारीनंच त्यांनी त्यांच्या पत्नीला भरवला, मुलाला भरवला, आजूबाजूच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भरवलेला आहे. शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापलेला आहे. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गायकवाड यांनी तलवारीनं केक कापलाय. गायकवाड यांनी पत्नीला तलवारीनेच केक भरवल्याचं समोर, तलवारीनं केक कापल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. हा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल झालेला आहे. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीनं संजय गायकवाड यांनी केक कापला आणि हा केक जो आहे तो तलवारीनंच त्यांनी त्यांच्या पत्नीला भरवला, मुलाला भरवला, आजूबाजूच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भरवलेला आहे. तर कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन समाजात वाद निर्माण झालाय. दोन समाजात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळते. सचिन कांबळे असं मृत तरुणाचं नाव आहे. वर्षभरापासून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती मिळते. आपले प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. भूषण, नेमकं काय घडलंय कोल्हापुरात? नक्कीच, कोल्हापुरातल्या रुई गावामध्ये गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून दोन समाजामध्ये वाद आहे तो धुमसत होता आणि समाज मंदिरावरून हा सगळा वाद आहे तो धुमसत होता. आपण बघतोय, हेच ते समाज मंदिर आहे ज्यावरून हा सगळा वाद आहे तो निर्माण होत होता. मात्र हा वाद मिटवण्यासाठी काल एक समन्वयाची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीदरम्यान पुन्हा एकदा हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये एका युवकाचा मृत्यू आहे तो झालेला आणि या सगळ्या प्रकारानंतर आपण बघतोय रुई गावामध्ये मोठा तणाव मध्यरात्री निर्माण झालेला होता. पहाटेपर्यंत हा सगळा तणाव आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला होता. मात्र आपण आत्ता बघतोय की या सगळ्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेले आहेत. सीआरपीएफचे जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले. पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी कुठेतरी आता पोलिसांकडून घेतली जाते असं म्हणावं लागेल. मात्र आपण बघतोय गेल्या वर्षभरापासून जो काही वाद धुमसत होता तो मिटवण्यासाठी गेल्यानंतर हा अशा प्रकारचा दुर्दैवी प्रकार आहे तो घडलेला आहे आणि त्यामुळे एकूणच आता बघतोय आपण गावामध्ये तणावपूर्ण शांतता सध्या रुई गावामध्ये पाहायला मिळते. नक्कीच भूषण, रुईतल्या या परिस्थितीवर आपली नजर असेलच. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.